भारतीय राजकारणात पुन्हा एकदा फोन टॅपिंगमुळे धमाका होऊ शकतो कारण केंद्रातील मोदी सरकारमधील काही मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात आहेत असा दावा असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे बरं हा गौप्यस्फोट केलाय कोणी तर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी नेमके कुणाकोणाचे फोन टॅप होत होते आणि या टॅपिंगमधनं काय समोर आलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आमचं फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त आणि खळबळजनक विधानं केलेली आहेत पण यावेळी सुब्रमण्यम स्वामींनी थेट केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याबाबत भाष्य केलं आणि त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात फोन टॅपिंग प्रकरणी सुब्रमण्यम स्वामींनी एक ट्विट केलंय मोदी सरकारमधील मंत्री आर एस एसचे नेते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचं काम स्थित स्पायवेअर कंपनी पेगॅसेसला देण्यात आल्याबाबतचा एक अहवाल वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या माध्यमातून प्रकाशित केला जाणार आहे अशी जोरदार अफवा सध्या सोशल मीडियात आहे असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे मोदी सरकारमधील मंत्री न्यायाधीश संघाचे नेते पत्रकार यांच्या नावांची यादीच वॉशिंग्टन पोस्ट जाहीर करण्याच्या तयारीत आहे नेमके कुणाकुणाचे फोन टॅप होणार आहेत याचा एक अहवालही समोर येणार आहे असंही सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणात ज्या इस्रायली गुप्तहेर कंपनीचा स्वामींनी उल्लेख केला आहे तिचं नाव पहिल्यांदाच समोर आलेलं नाही पेगॅसेसवर फोन टॅपिंगचे आरोप यापूर्वीही झालेत पेगॅसेससंबंधी अधिक माहिती पाहूयात पेगासस स्पायवेअर ही सॉफ्टवेअर कंपनी स्थित सायबर सुरक्षा कंपनी एन ओच्या मालकीची आहे भारतातील प्रसिद्ध व्यक्तींचे फोन पेगॅसेस या इस्रायली कंपनीकडून टॅप झाल्याचं यापूर्वीही समोर आलं होतं पेगॅसेसवर दोन हजार एकोणीस साली देखील फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते दोन हजार एकोणीसमध्ये देशातील काही मानवाधिकार कार्यकर्त्यांवर या कंपनीकडून पाळत ठेवल्याचा आरोप पेगासस स्पायवेअर कंपनीवर झाला होता भारत सरकारकडून अशी कोणतीही पाळत ठेवण्यात आली नव्हती असं तत्कालीन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं होतं आता पुन्हा एकदा फोन टॅपिंग प्रकरणी पेगॅसेसचं नाव पुढे आलं फक्त यावेळी पेगॅसेसचा उल्लेख करणारे विरोधी बाकांवरील नाही तर खुद्द भाजपचे सुब्रमण्यम स्वामी, स्वामी यांनी ट्विट करताच राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे फोन टॅपिंगच्या माध्यमातून केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधकांपैकी अनेक सदस्यांनाही लक्ष केलं जात आहे असा रिप्लाय ओब्रायन यांनी दिलाय भारतातील मानवाधिकार कार्यकर्ते पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते यांचे फोन टॅप केल्याचा आरोप पेगॅसेसवर यापूर्वीही करण्यात आला होता ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये पेगॅसेसवर हे आरोप झाले होते त्यानंतर हे प्रकरण अचानक थंड झालं होतं आता पुन्हा एकदा पेगॅसेसचं नाव समोर आलं आणि पुन्हा प्रकरण आहे फोन टॅपिंगचं वॉशिंग्टन पोस्ट यासंबंधी एक सविस्तर अहवालच प्रसिद्ध करणार आहे ज्यात काही बड्या नावांचा समावेश असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पेगॅसेस आणि फोन टॅपिंग प्रकरणावर तुमचं काय मत आहे मोदी सरकारमधील मंत्र्यांचे खुद्द संघाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आलेत यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद